त्यासाठी लढलं त्यांना फासावर चढलं आणि जे मावळ झाड मधून जे मावळ मधून लढलं त्यांनाच गोळ्या झाडून मारलं तर आपल्याला काही तर दोन्ही व्हायचं नाही आपल्याला होते फक्त एस टीचा सर्वसामान्य हक्काचा शिलेदार मित्रांनो हक्काची पोळी आज वेळ मित्रा काय माहितीये का तुझ्यासारखे माझ्यासारखे मित्र जे आहेत ना गेल्या महिन्याखाली आपण फाशी घेऊन मेलो 35 वर्षाच्या खालचे आज सांभाळण्याची खरंच तुझ्या हातामध्ये जबाबदारी काय आहे तुझे आई वडील जे आहेत ना ज्येष्ठ मंडळी त्यांना वाचवायची जबाबदारी तुझ्या हातामध्ये आहे तर मित्रांनो सांगतो ज्यावेळेस आपण फासावर चढायला लागलो त्यावेळेस त्यांनी प्रबोधन केलं आपल्या आई वडिलांनी जे काय ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांच्यासाठी टाळ्या वाजव एकदा तुमच्यासारखे ज्येष्ठ मंडळी ह्या डेपो मध्ये असल्यामुळे या डेपो मधला एकही शिलेदार खाली गळून पडला त्याच पद्धतीनं आज सर्वांनी आपली माणसं जपायची वेळ आलेली आहे अनेक प्रकारच्या कारवायाच्या बडग्यानं काय व्हायला लागलंय अरे कामगार एकजुटीच चोट पर गाळी वळवळ झाली पाहिजे विनवणी करून तीच संदेश काय तर घेतला तिथून आल्यावर तुम्हाला वाटलं जमणार आहे कुणी जरी करतो छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शेर ए हिंदुस्तान टिपू सुलतानांचा शेर ए हिंदुस्तान टिपू सुलतानांचा मित्रांनो घोषणा देताना सर्वांच्या घोषणा द्यायचं त्यावेळेस विलीनीकरण भेटणार आहे आपल्याला कुणीही इथं जात धर्म घ्यायचा नाही मित्रांनो बघता काय सामील होणे झालंच पाहिजे कुठंतरी जरा थोडी विलीनीकरणाची आई डौजव केली नाही इकडे येत कसतरी आणि आपण उपाशीपुरातील उपाशी राहून कारण आपल्याला चांगला वाटणार नाही आज जे गद्दार आहेत ते शेवटपर्यंत गद्दार राहणार आहेत मित्रांनो तुम्हाला एक प्रश्न पडत बी असेल काय की महाराज विलीनीकरणामध्ये पहिल्यापासून जे आहेत त्यांचं काय विलीनीकरणा पहिल्यापासून जे शिलेदार लढत आहे त्यांच्या जे तळ्यात मळ्यात करतात ऐका जे तळ्यात मळ्यात करतात ना इकडे 2 दिवस तिकडे 2 दिवस त्यांचं काय सगळ्यात मोठं जर नुकसान होणार आहे कोणाचं ना तळ्यात मळ्यात करते त्यांचं नाही ना त्यांचं नुकसान सांगतो तुम्हाला काय होणार आहे ऐका तळ्यात मळ्यात केलेलं उदीच्याला इकडे तरी येते ना आपल्याकडे विलीनीकरणाचं मध्ये गेलेलं काय होणार ना ना घर का ना दुश्मन आम्हाला तुमच्यासारखा बापच भेटा ना कुठे मी तर बाप नंबर एक नाही अवस्था अशी होणार आहे त्यांना आहे त्याच्यामध्ये समाधान भेटणार आहे मित्रांनो तर ह्याही लोकांचं नुकसान होऊन त्यासाठी तुम्ही काय करा त्यांचा हातपाय पडा पाया पडा बुटा सहित पाया पडा एकदम जाऊन छान ड्युटी केली त्यांना मधील घरी जाऊन बायकोनं चक्कर हाणली खरं झालंय बर का बायका जेवायला दिला गेला त्यामुळं काय शिले तर आमच्या सुद्धा टेपत पुन्हा कामाला आले वापस आणि आता काय 2-4 ताटाखालची मांजरे संघटनेचे आमचे मावळे म्हणले महाराज हे हमेशा हमेशा येऊन बोके काय करते दूध उष्ट करून जाते का ते मुळात ह्या बोक्याला मध्ये घ्यायचं मी म्हणलं आता मी एकटा मोठा आहे का सगळे कर्मचारी मोठे आहे का महाराज तुमच्यामुळे का महाराजामुळे तुम्ही आहोत महाराज कुणामुळे काय झालं सांगतो तुम्हाला 2005 ची घटना कबाडे नाव कुणी ऐकले का नाही दैनांबायला गेले थंडी वाजायला कबाडे डेपो मॅनेजर कुठला जालन्याचा
मग त्याच्या विरोधात आम्ही रान पिटवलं कर्मचाऱ्याच्या विरोधात. मग आम्ही नियमावर बोट सुरुवात करायचं. माझ्या मागे मग मी जरा डॅशिंग होतो की म्हणे महाराज चला तुम्ही पुढे आम्ही तुमच्या मागे आहोत सगळे. मग काय गेलो की मी पुढे साहेब तुमचा लय झाला आणि अत्याचार कर्मचारी माझ्या मागे एवढे आहेत काय म्हटलं मागे बघ बरं मागे सगळ्या निसर्ग मग मी म्हणलो चुकलं माझं माग वागा पुढे शिडी नाही मानवागा. परंतु आज प्रत्येक जण वाघ झालेला आहे तो विलिनीकरणाचा घास घेतल्याशिवाय राहणार.